नमस्कार आज आपण आलेलो आहे संगम मंदिर पाहण्यासाठी जे येथे वाळकी या गावमध्ये भीमा मुळा मुठा या नद्यांचा जथे संगम झालेला आहे अशा या पवित्र ठिकाणी आज आपण भेट देण्यात आलेलो आहे मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर डाव्या हाताला आपण पाहिलेली विरगळ आहे व आत प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला अजूनही एक आपणाला विरगळ पाहण्यास भेटते अशा या ऐतिहासिक वाळकी तालुका दौंड जिल्हा पुणे येथील हे संगमेश्वर मंदिर पाहण्यास आलेलो आहे मंदिर भव्य दिव्य आहे व येथे काही समाध्याही पाहण्यास भेटणार आहेत त्याही मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आजची सफर करू मंदिरात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा आपणाला डाव्या साईडला ह्या दोन समाध्या पाहण्यास भेटत आहेत समोर पाहत आहे आपण समाधी आणि दुसरी समाधीसुद्धा येथे लगेच आहे व पाठीमागील बाजूस अजून एक मोठी भव्य दिव्य असणारी समाधी पाण्यास भेटते व आत प्रवेश केल्यानंतर आपणाला अजून दोन समाध्या पाण्यास भेटत्या तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिरसुद्धा आहे तेही आपण पाहणार आहे पुणे शहरातून मुळा आणि मुठा या नद्या वाहतात तर बारा ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर हे एक ज्योतिर्लिंग आहे व त्या ठिकाणावरून भीमा नदीचा उगम झालेला आहे आणि वाळकी तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी भीमा मुळा आणि मुठा या नद्यांचा संगम झालेला आहे भीमेला उजव्या बाजूनी भामा इंद्रायणी मुळा निरा व मान तर डावीकडून वेळू घोड व शिना नद्या येऊन मिळतात भीमा नदीची निरा ही नदी उपनदी आहे निरा नरसिंहपूर येथे आपणाला निरा नदी आणि भीमा नदीचा संगम झालेला आहे मुळामुठा आणि भीमा नदीचा संगम हा आपणाला वाळकी म्हणजेच रांजणगाव बेट सांडस या ठिकाणी झालेला आहे मंदिर आणि मंदिराचा परिसर भव्य दिव्य आहे व निसर्गाच्या सानिध्यात आहे त्यामुळे आपणाला येथे आल्यानंतर खूप शांत आणि निसर्गरम्य वातावरण पाण्यास भेटत आहे ही आहे यशोदा माता यांची समाधी या समाधीचे दर्शन घेऊन आपण विठ्ठल मंदिरामध्ये जातो व ते पाहून झाल्यानंतर आपण मुख्य मंदिराचे दर्शन घेतो असा हा परिसर आपल्याला येथे पाहण्यास भेटत आहे ही समाधी आहे यशोदा माता यांची आणि यशोदा मातेचे दर्शन घेऊन पाठीमागील बाजूस विठ्ठल मंदिर आहे भीमा नदी पंढरपूरमधून वाहताना चंद्रकोराप्रमाणे वळण घेते म्हणून तिला पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखले जाते ही चंद्रभागा अमरावती जिल्ह्यातील चंद्रभागा हिमाचल प्रदेशातील चंद्रभागा आणि ओरिसातील चंद्रभागा या वेगळ्या नद्या आहेत पंढरपूरपासून चंद्रभागा नदी पुढे सुस्ते पळूज बठाण गावाजवळ सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते सुस्ते गावातील शेतकरी शेतीकरता चंद्रभागेच्या पाण्याचा वापर करतात सुस्ती गावातील देवी अंबाबाईचे मंदिरसुद्धा चंद्रभागाच्या काठावर वसलेले आहे आता आपण मुख्य मंदिरात आलेलो आहे मंदिराच्या बाहेर आपणाला येथे शिल्प आणि नक्षीकाम केलेले आपणाला पाण्यास भेटत आहेत ते पाहून झाल्यानंतर वरच्या बाजूस आपणाला एक छोटी गणेशपट्टी पाण्यास भेटत आहे आत गेल्यानंतर आपणाला खूप भव्य अशी पिंड पाहण्यास भेटते त्याचे दर्शन घेऊन आपण आता बाकीचा आजूबाजूचा परिसर पाहून घेऊ चला तर मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ पहिल्यांदा ही गणेशपट्टी आहे खूप सुंदर गणेशपट्टी आणि बाजूला नक्षीकाम व भव्य गणेशाची इथे आपणाला मूर्ती पाहण्यास भेटत आहे या मंदिरासोबत आपण वाळके गावातील भव्य दिव्य वाडा किंवा भुईकोट किल्ला गडी पाहू शकतो तसेच त्याच्या बाजूला दोन छोटे छोटे वाडे आहेत तेही आपण पाहू शकतो तसेच गावातील मंदिरामध्ये आपणाला एक विरगळ आहे तीही खूप सुंदर आहे व ती पाहून झाल्यानंतर दोन मंदिराला लागूनच समाधी आहेत त्याही पाहून घ्याव्यात तसेच हे सर्व पाहून झाल्यानंतर आपण रांजणगाव सांडस या गावामध्ये यावे रांजणगाव सांडस या गावामध्ये आपणाला खूप मोठ्या प्रमाणात विरगळी पाण्यास भेटतात तसेच मोठ्या प्रमाणात येथे समाधी आहेत व एक सती मंदिर आहे तेही पाहण्यास भेटते व या गावामध्ये सुद्धा आपणाला एक गडी किंवा भुईकोट किल्ला पाण्यास भेटतो जो क्रिकेट महर्षी देवदर यांचा आहे ते पाहून झाल्यानंतर आपण शिरसगाव पाटा या गावामध्ये जावे या गावामध्ये आपणाला एक भव्य दिव्य भुईकोट किल्ला पाण्यास भेटतो व बाजूला एक विहीर आहे तीही जरूर पाहावी तसेच या गावामध्ये सुद्धा आपणाला खूप काही विरगळी पाण्यास भेटत आहेत तिथून एक थोड्या अंतरावर आपणाला म्हातार पिंपरी या गावामध्ये खूपच भव्य दिव्य अखंड गावाला तटबंदी असणारी एक भुईकोट किल्ला पाण्यास भेटतो तोही जरूर पाहावा व त्या गावात मध्ये आपणाला भैरवनाथ मंदिरामध्ये आप एक शिलालेख कोरलेला आहे तसेच महादेव मंदिरामध्ये सुद्धा एक शिलालेख आहे तोही न चुकता आवर्जून पाहावे आता आपण नदीचा जो संगम झालेला आहे तो पाहू समोर जे दिसत आहे ते संगमाचे स्थान आहे डाव्या बाजूने आलेली भीमा नदी आहे व उजव्या बाजूने आलेली मुळामोठा नदी आहे अशा या ठिकाणी संगम झालेला आहे आता आपण भीमा नदीच्या कोणकोणत्या उपनद्या आहेत ते पाहू व त्यांचा अभ्यास करू भामा ही शेळपिंपळगाव येथे भीमा नदीला येऊन मिळालेली आहे इंद्रायणी नदी तुळापूर येथे मिळालेली आहे मुळा कुंडली मान नीरा ह्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत भीमा नदीकाठी असणारी मंदिरे आपण पाहू सोरबाबा मंदिर तरडगाव भोसे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकराचे मंदिर सिद्धटेक येथील अष्टविनायकपैकी एक असलेले गणपतीचे मंदिर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील विठोबाचे मंदिर कर्नाटकमधील गांगणापूरचे दत्त मंदिर हे गुलबर्गा जिल्ह्यात आहे श्रीक्षेत्र घटर्गी भामंगा घटर्गी गुलबर्गा जिल्हा कर्नाटक येथे आहे श्रीक्षेत्र रासंगी बलभीमसेना मंदिर जिवरगी तालुका तालुका गुलबर्गा येथे हे मंदिर आहे श्रीक्षेत्र हेरूर श्री क्षेत्र माचनूर सिद्धेश्वर मंदिर हे जुन्या काळातील मंदिर आहे श्रीक्षेत्र सन्नती येथे श्री चंद्रला परमेश्वरी देवी मंदिर आहे हे मंदिर अतिप्राचीन मंदिर भीमा नदीच्या तीरावर आहे गुलबर्गा जिल्ह्यामध्ये येथे तरडगाव भोसे दौंड कोरेगाव भीमा निमगाव दावडी शेळपिंपळगाव कोंडारी चिंचोली पंढरपूर राजगुरुनगर अरळी हे भीमा नदीकाठची गावी आहेत अशा या ऐतिहासिक वाळके गावातील संगमेश्वर मंदिराला भेट देऊन खूपच एक वेगळी चेतना मला आज मिळालेली आहे तर प्रत्येकाने येऊन या ठिकाणी संगमेश्वर मंदिर नक्की पाहावे व येथील विरगळ व अन्य निसर्ग नक्की पाहावा भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि पाहत राहा आमचा जय ॲडव्हेंचर्स हा चा यूट्यूब चॅनेल कारण त्यामुळेच आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक ऊर्जा भेटून जाते अशा या रांजणगाव सांडस वाळकी आंधळगाव शिरसगाव काटा या गावातील मंदिरे वाडे गड्या भुईकोट किल्ले खूप प्रमाणात आज आपण पाहिलेले आहेत व मंदिरातील कलाकुसर किंवा शिल्पे खूपच प्रमाणात आहेत आणि हे पाहून झाल्यानंतर वाळकी या गावामध्ये असणारा हा भुईकोट किल्ला किंवा गडी नक्की पावा समोर पाहत आहे रस्त्याच्या ला रोडला लागूनच असणारा हा बुरुज आपणाला येथे पाहण्यास भेटतो ही गडी किंवा भुईकोट किल्ला खूपच चांगला आहे नक्की पाण्याजोगा आहे पावसाळ्याचे दिवस सोडून इतर दिवसांमध्ये आपण येथे येऊन नक्की हा भुईकोट किल्ला किंवा गडी पाहू शकतो धन्यवाद जय हिंद जय हिं महाराष्ट्र